हॅलो गाईज वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच गुरु मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी नगर रचना विभागामध्ये येथे शिपाई पदासाठी अर्ज केलेला होता त्यांची हॉल तिकीट आलेली आहे आणि नगर रचना विभागामार्फत जाहीर प्रकटनसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे त्याद्वारे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल एम एच एक्झाम गुरुवरसुद्धा मित्रांनो तुम्हाला ही लिंक आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे तर बघा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील विविध शहरांमध्ये मित्रांनो ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे म्हणजे एकाच दिवशी मित्रांनो हा पेपर आहे आणि हा पेपर ऑनलाईन पद्धतीने आहे हे लक्षात असणे गरजेचे आहे पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती विभागातील शिपाई गड्ड संवर्गातील ही पदे होती आणि या पदासाठी मित्रांनो येथे अर्ज मागवण्यात आलेले होते तर आता पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला शिपाई या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवाराची प्रवेशपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे दहा दिवस अगोदर मित्रांनो प्रसिद्ध करून देण्यात येत आहेत तर तुमची जे मित्रांनो हॉल तिकीट आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे बघा इथे तुमच्यासाठी आम्ही अधिकृत लिंकसुद्धा दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनलवर त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे त्याद्वारे तुम्ही नगर रचना विभागामध्ये शिपाई या पदासाठी हॉलटिकीट डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये जी दोन महत्त्वाची पदे होती त्यामध्ये बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा आणि वरिष्ठ सहाय्यक या पदाच्या परीक्षेसाठी सुद्धा हॉल तिकीट मित्रांनो येथे जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचीसुद्धा लिंक आम्ही आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो अवेलेबल करून दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही ते डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ती लिंक मिळणार आहे त्याद्वारे सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर परीक्षा मित्रांनो तुमचे हे प्रामुख्याने दहावीच्या बेसवर असणार आहे हे तुम्हाला माहीत आहे तुमची जे परीक्षा आहे ती शंभर प्रश्न त्यामध्ये असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो इथे दोन मार्क्स असणार आहे म्हणजे टोटल दोनशे गुण असणार आहे तर इथे कसं फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे सिलेबसचं ते आपण इथे बघणार आहोत बघा मराठी मराठी तुम्हाला इथे मित्रांनो पंचवीस प्रश्न येणार आहे आणि यावर पन्नास मार्क्स असणार आहे मराठीमध्ये व्याकरण वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समाज समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह मनी वाक्यप्रचार उतारावरी प्रश्न पृथ्वी पृथककरण आणि त्याचे प्रकार त्याचप्रमाणे लेखक व कवींची टोपणनामे समूहदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे इत्यादी विचारणार आहे आणि इंग्रजी ग्रामरमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न येणार आहे पन्नास मार्चला यामध्ये ग्रामर कॉमन वोकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर आयडम्स अँड फ्रेसेस अँड देअर मिनिंग्स कॉम्प्रेहेन्सन्स ऑफ पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन येणार आहे त्यानंतर सामान्य ज्ञान यामध्ये जी केमध्ये सुद्धा मित्रांनो पंचवीस प्रश्न येणार आहे या पंचवीस प्रश्नांमध्ये चालू घडामोडी महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल भारताची राज्यघटना भारताचे व महाराष्ट्राचे नागरीकरण प्रसिद्ध पुस्तके व लेखक प्रसिद्ध दिवस मूलभूत संगणक यावर विचारल्या जाणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये त्यांनी मित्रांनो काही मॅथेमॅटिक्सचासुद्धा भाग टाकलेला आहे जी केमध्येच म्हणजे विचार करा जी केमध्येच तुम्हाला काही येथे मित्रांनो गणिताचे प्रश्नसुद्धा दिसण्याची शक्यता आहे कारण त्यांनी सिलेबसमध्ये जी केमध्ये सुद्धा गणित टाकलेलं आहे बघा सामान्य ज्ञानमध्ये येथे त्यामध्ये मोठा सिलेबस त्याने दिलेला आहे बघा संख्या संख्याचे प्रकार मसावी लसावी दशांश अपूर्णांक घनमूळ वर्गमूळ गुणोत्तर प्रमाण पदावली काळ काम वेग सरळ व्याज चक्रव्याज तोटा वैवारी वजा बाकी व्यवहारी अपूर्णांक घातांक आणि सरासरी व शिकडे व आली हे जे बेसिक आहे मित्रांनो मॅथमॅटिक्स यावर सुद्धा प्रश्न येणार आहे आणि त्यानंतर रिझनिंग दिलेला आहे बघा रिझनिंगमध्ये पंचवीस प्रश्न आहे रिझनिंग स्पेशली पंचवीस प्रश्नासाठी येणार आहे यामध्ये शंभर तुम्हाला सॉरी uh, पन्नास मार्क्स मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला रिजनिंगचा सिलेबस त्यांनी दिलेला असते जो स्टँडर्ड आहे तो इथे दिलेला आहे त्यानुसार येणार आहे तर अशा प्रकारे हे तुमचं बायफर्गेशन त्यांनी केलेलं आहे टोटल शंभर प्रश्न दोनशे मार्क्स असणार आहे मित्रांनो आणि जो दर्जा आहे तो तुमचा दहावीच्या बेसवर असणार आहे तर या लिंकवर मित्रांनो आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समक्ष बघा हा पेज ओपन होतोय इथे मित्रांनो तुम्ही लॉग इनवर क्लिक करा ठीक आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन होतो आहे इथे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर तुमचा जो वॉटेवर होता तुमच्या ईमेल आय डीवर मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही फॉर्म भरलेला होता तेव्हा सुद्धा तुम्ही नोट डाऊन केलेला असेल किंवा तुम्ही तुमच्या ईमेल आय डीवरून सुद्धा प्राप्त करू शकता जेव्हा तुम्ही यावर रजिस्ट्रेशन केलं होतं आणि इथे प्रॉपर तो पासवर्ड इथे एंटर करा आणि इथे हा कॅप्श एंटर करा आणि लॉग इनवर तुम्ही क्लिक करा मित्रांनो हे बघा तुमच्या समक्ष हा पेज ओपन होतो आहे इथे तुम्हाला डायरेक्ट तुमची जे प्रोफाईल आहे त्यामध्ये तुमचे जे अप्लिकेशन डिटेल आहे त्याबद्दल माहिती स्लिप आणि अजून काही प्रॉब्लेम असेल हेल्प डेस्क तुमचं ॲडमिट कार्ड अजून शो नाही करत असेल किंवा काही इतर प्रॉब्लेम असेल त्याविषयी थे तुम्हाला इथे संपर्क साधण्यासाठी त्याच इथे ॲडमिट कार्ड सेक्शन वेगळंच दिलेलं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता हे बघा इथे तुम्हाला डायरेक्ट ॲडमिट कार्ड तुमचं दिसत आहे ज्या शिपमध्ये तुमची परीक्षा आहे ते पण दिसत आहे जे तुमचं येथे सेंटर आहे ते पण दिसत आहे आणि इथे ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड इझिली डाउनलोड करू शकता हे बघा तर तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि अभ्यास करा अजून काही प्रॉब्लेम आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लिंक यावर्षी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे धन्यवाद मित्रांनो फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईबर चॅनल टू गे टूटेल थँक्यू सो मी